भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील मढी इथल्या नवीन अकरा विश्वस्तांची नावं जाहीर करण्यात आली आहेत धर्मादाय उपायुक्त शेळके यांनी ही नावं जाहीर केली पाथर्डी तालुक्यातील मढी इथल्या अकरा विश्वस्तांची नावं धर्मादाय उपायुक्त श्रीमती एच के शेळके यांनी सोमवारी जाहीर केली नवीन विश्वस्तांची नावं जाहीर झाल्यानं मागच्या दहा महिने प्रशासकाच्या हाती असलेला कारभार संपुष्टात आला या विश्वस्त पदासाठी एकशे सत्त्याण्णव जणांनी अर्ज दाखल केले होते घटनेनुसार अकरा विश्वस्तांमध्ये सहा जण मढी इथले रहिवासी असून पाच जण बाहेरचे असतात तर इतर पाच जणांमध्ये एक जण मढी इथला असल्यानं मढी इथले सात जण आता विश्वस्त म्हणून काम पाहणार आहेत नवीन विश्वस्त म्हणून जाहीर झालेल्यांपैकी सात जणांनी यापूर्वीही विश्वस्त म्हणून काम पाहिलंय माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांना या विश्वस्तपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली जीवन न्यूज, न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर मुलींचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला यात महाराष्ट्रातील नगरसह दहा जिल्ह्यांचा समावेश आहे शासनानं कितीही जनजागृती केली तरीही देशामध्ये मुलींचं प्रमाण घटत चाललंय यासाठीच केंद्र सरकारनं जिथे मुलींचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय लिंगनिवडीला लिंग निवडीला प्रतिबंध करणं मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणं तिच्या जीवनाबद्दल खात्री देणं या तीन उद्देशांवरती हे अभियान अवलंबून असणार आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण महिला आणि बालविकास तसंच मनुष्यबळ विकास अशा तीन मंत्रालयांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान राबवण्यात येणार आहे या योजनेतील जिल्ह्यांची निवड करताना दोन हजार एक पासून आतापर्यंत संबंधित जिल्ह्यातील मुलींचं मुलांशी दर हजारी प्रमाण काय आहे याचा विचार करण्यात आला तीन वर्षांसाठी नगरसह दहा जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाव हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यातलं एक वर्ष आधीच संपलेलं असताना राज्य सरकारनं आता हे आदेश काढलेत बीड जळगाव नगर बुलढाणा औरंगाबाद वाशिम कोल्हापूर उस्मानाबाद सांगली आणि जालना या जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार शंभर टक्के अनुदान देणार आहे या योजनेचं राज्यस्तरावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ग्रामविकास विभागाचे उपसचिव युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचे सदस्य यांचा समावेश असणार आहे या समितीची बैठक दर महिन्यातून एकदा घेतली जाईल ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर